नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत किचनच्या रिलेटेड अशा काही किचन टिप्स ज्या तुमचे खूप सारे पैसे देखील वाचवतील आणि घरामध्ये ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा तुम्हाला कामी येतील. आजची आपली सगळ्यात पहिली टिप अशी आहे की आपण जेव्हा चहा बनवतो तेव्हा चहा पावडर जी शिल्लक राहिलेली असते तर ती आपण बऱ्याचदा फेकून देतो. तर तसं न करता आपण ही चहा पावडर याचा पुनर्वापरसुद्धा करू शकतो. कसा करायचा ते आपण आधीच बघितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची आजची टीप अशी आहे की आपण जेव्हा चहा गाळतो तेव्हा गाळणीमध्ये जी चहा पावडर राहते तर त्याच्यामध्ये भरपूर चहा अडकलेला असतो, त्यामध्ये आपल्या दुधाचं नुकसान होऊ शकतं. जर आपण चहा पावडर न दाबून त्यामधला चहा न काढता तशीच फेकून दिली तर त्यामुळे एखादा चमचाचा वापर करायचा आहे आणि त्यातला चहा जो आहे तो अगदी व्यवस्थित गाळून घ्यायचा, म्हणजे आपलं दुधाचं देखील नुकसान होत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला बचत करता येते. त्यानंतरची दुसरी टीप आपली अशी आहे की आपण जेव्हा हरभऱ्याच्या डाळी, तुरीच्या डाळी सोबतच कुठल्याही डाळीचा प्रकार असेल, मटकी असेल, तर ते जेव्हा साठवून ठेवतो त्यामध्ये किडे, जाळ्या, आळ्या असं होण्याची शक्यता नक्कीच असते. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, डाळीमध्ये अशा पद्धतीने 1-2-3 लसूणच्या पाकळ्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. त्यामुळे एकतर डाळीमध्ये आळी जाळी होणार नाही, जास्त दिवस डाळी ज्या असतात त्या टिकून राहतात आणि आरामात तुम्ही या डाळी कुठेही स्टोअर करू शकता विदाऊट फ्रीज आणि रूम टेम्परेचरला सुद्धा अगदी व्यवस्थित. वर्ष 2 वर्ष जरी म्हटलं तरी आरामात डाळी टिकून राहतात. यानंतरची पुढची टीप आपली अशी आहे, लहान मुलांसाठी आपण जेव्हा घरामध्ये जाम घेऊन येतो तर प्रत्येक घरामध्ये ह्या जामच्या बाटल्या अशाच पडलेल्या असतात. कधी कधी आपण याचा काहीही वापर न करता याला फेकूनसुद्धा नकळत देतो. तसं न करता याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने या जामच्या बाटल्या ज्या असतात त्याचा पुनर्वापर जर केला किंवा याचा रियूज जर केला तर नक्कीच पैशांची बचत होऊ शकते. अशा प्रकारे काचेच्या भरण्या किंवा जार्स तुम्ही विकत आणून देखील छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी वापरत असाल तर तिथे तुमची पैशांची खूप सारी बचत होऊ शकते. आपल्याकडे वर्षाच्या साधारण 10-12 भरण्या तरी आरामात साठतात, तर त्या भरण्यांचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता, छोट्या छोट्या वस्तू त्यामध्ये ठेवू शकता. इथे मी चाट मसाला, लवंग, मिरी, सोबतच जिरे, सुंठ, परत मी इथं बरंचसं काही बेकिंग पावडर, सोडा असं काही काही ठेवलेलं आहे, त्याचा पुनर्वापर नक्की करून बघा. खूपच पैशाची बचत होणारी एक मस्त अशी टीप आहे. त्यानंतरची पुढची आपली टीप अशी आहे की जेव्हा आपण साखर डब्यामध्ये काढतो तेव्हा नकळत काय होतं, साखरेला थोडंफार पाणी सुटलं जातं किंवा त्यामध्ये पाण्याचा थेंब वगैरे गेला तर त्याला पाणी सुटतं. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, 2-3 लवंगा यामध्ये टाकून ठेवायचं. नकळत जरी पाण्याचा थेंब गेला तरीसुद्धा साखरेला पाणी अजिबात सुटत नाही आणि जशीच्या तशी साखर कोरडी अगदी व्यवस्थित राहते. त्यामुळे साखरेमध्ये आणि मिठामध्ये सुद्धा 2-3 लवंगा नक्की टाकून ठेवा. त्यानंतरची आपली पुढची टीप अशी आहे की जेव्हा चॉपिंग बोर्डवरती अशा प्रकारचे हळदीचे डाग पडलेले असतात, कधी कधी काय होतं फळांचे भाज्यांचे सुद्धा वेगवेगळे डाग पडतात आणि ते तसेच आपल्या चॉपिंग बोर्डला चिटकून राहतात. नंतर ते कितीही घासून काढले निघत नाहीत सहजासहजी. त्यामुळे त्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक वापरायची, ती म्हणजे ती सुद्धा आपल्या किचनमधलीच आहे. अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, अशा पद्धतीने मी 2 तुकडे काढून घेतलेत आणि त्याचा रस जसं जसं आपण चॉपिंग बोर्डला लावू तसा तसा त्याच्यावरचा जो पिवळा झालेला भाग असेल किंवा काळा झालेला असेल, जसं तुमचं चॉपिंग बोर्डला डाग पडले असतील वेगवेगळे, तर ते निघू शकतात सहजच. कारण क्लिनिंगसाठी अद्रक हे सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे अद्रकचा. जसं लिंबाने सुद्धा क्लिनिंग करता येतं तसंच अद्रकने देखील करता येतं. तर इथे बघा, मी थोडंसं 1/4 चमचा मीठ घेतलं, त्यावर थोडंसं पाणी देखील टाकलं आणि अद्रकचा तुकडा घेऊन त्याला घासून घेतली. असं करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली अद्रक किसून घेतलं, त्याचा रस यावरती क्रश करून थोडासा हाताने ग्रीस केला तरीसुद्धा चालतं. तर इथे मी थोडंसं आता घासून घेतलं आहे, पण बरेचसे डाग जे आहेत हळदीचे ते अगदी हार्ड आहेत, सहजासहजी निघत नाही. त्यामुळे मग इथे आता मी थोडीशी टूथपेस्ट वापरणार आहे. टूथपेस्टने काय होतं पटकन डाग निघतात आणि आपल्याला पाहिजे तसं आपला चॉपिंग बोर्ड अगदी चकचकीत असं निघून जातो. पण आपल्याला नुसतीच टूथपेस्ट वापरायची नाही आहे तर त्यासोबत आणखी एक गोष्ट वापरायची जेणेकरून आपला चॉपिंग बोर्ड अगदी चकाचक असा होईल.
तर क्लिनिंगसाठी तुम्हाला ही टिप नक्की कामी येईल, नक्की उपयोगात आणा. आवडली असेल टिप तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. कमेंटही नक्की करत जा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा, मी थोडीशी टूथपेस्ट लावली, त्यावरती थोडंसं मीठ देखील टाकलं आणि नंतर याला छान असं अद्रकच्या तुकड्यानेच घासून घेते. हे काम तुम्ही 15 दिवसातून किंवा 8 दिवसातून एकदा जरी केलं तरी खूप जास्त डाग तुमचे हार्ड होणार नाहीत आणि लवकरच त्या लाकडाला बसलेले त्या डाग जे असतात ते निघून जातात. तुम्ही म्हणाल लाकडी चॉपिंग बोर्ड असेल तरच निघेल का, तर असं काही नाही. प्लास्टिकचं जरी असेल तरीसुद्धा या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तरी तुमचं चॉपिंग बोर्ड तेवढाच क्लीन होईल. आता बघा, इथे मी थोडंसं घासून घेतल्यानंतर मग याला आता स्वच्छ असं धुवून घेते. तर यावरती थोडंसं परत मी मीठ टाकलेलं आहे आणि आता काय करते, थोडंसं तारेच्या घासणीने देखील याला घासून घेते जेणेकरून आपलं व्यवस्थित क्लिनिंग होईल आणि जर बारीक सारीक डाग असतील तेसुद्धा निघून जातील. तर बघा, इथे सहजासहजी दररोजच्या घासण्याने हे डाग निघत नव्हते, पण हे अशा पद्धतीने या 2-3 टिप्स फॉलो केल्यामुळे या चॉपिंग बोर्डचे सगळे डाग निघून गेलेले आहेत आणि याला स्वच्छ असं मी धुवूनसुद्धा घेतलेलं आहे. म्हणजेच मी आता शेवटी काय केलं, थोडंसं याला तारेच्या घासणीनंसुद्धा घासलेलं होतं. तर बघा, इथे एकही डाग राहिला नाही, अगदी चकचकीत असा नव्यासारखा चॉपिंग बोर्ड तयार झालेला आहे. आता आपण यापुढची टिप बघूया, ती आहे खिळ्याची. तर इथे बघा, अशा प्रकारचे खिळे जे असतात लोखंडी, तर ते प्रत्येक घरामध्ये असतातच, नाही असं नाही, तर ते भिंतीला ठोकण्यासाठी किंवा काही अडकवण्यासाठी नक्कीच आणलेले असतात. आपण त्याचा उपयोग आपण बघणार आहोत. या खिळ्यांचा जर उपयोग तुम्ही भाजीमध्ये केला तर नक्कीच तुमच्या शरीराला लोह जे आहे ते भरपूर प्रमाणात मिळतं. पण आता अलीकडे असं झालेलं आहे की बऱ्याच घरामध्ये ॲल्युमिनियम त्यासोबतच नॉनस्टिकची भांडी आलेली आहेत आणि तवेसुद्धा आता पहिल्यासारखे लोखंडाचे राहिले नाही, ॲल्युमिनियमचे आलेत. तर त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा ॲल्युमिनियमच पोटात जातं आणि जे नको असलेले आजार असतात त्याला सामोरं जावं लागतं, म्हणजेच कॅन्सरसारख्या भयानक आजाराला सामोरं जावं लागतं. तसं होऊ नये म्हणून आपण जेव्हा भाज्या बनवत असतो तेव्हा तुम्ही जर ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकची भांडी वापरत असाल तर त्यामध्ये 2-3 खिळे नक्की टाका आणि भाजी झाल्यानंतर ते काढून घ्या, म्हणजेच तुम्हाला कुठल्याही आजाराला सामोरं जाण्याची गरज लागणार नाही. इथे बघा, खलबत्त्यासाठी मी वापरलेला आहे. अशा प्रकारच्या जेव्हा आपण लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी औषधं घेऊन येतो तेव्हा बॉक्सेस असतात ते घरामध्ये पडलेले असतात, औषधं संपली की आपण बॉक्ससुद्धा फेकून देतो, त्याचा वापर करत नाही. तर अशा पद्धतीने खलबत्त्याचा जो बत्ता आहे तो याच्यामध्ये ठेवला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अगदी छान असं ऑर्गनायझर म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. मस्त असा टूल आहे, नक्की वापरून बघा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.